मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे। अस्मानी संकटामुळे नामशेष झालेल्या माईण गावाला आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिल्यानंतर केंद्राच्या मदतीची घोषणा त्यांनी केली। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत। संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी अशीही मागणी राजनाथ सिंहांनी केली। तत्पूर्वी अजित पवार यांनीही माईणमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनीही आज दुर्घटनाग्रस्त माईणची पाहणी केली। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या माळीण गावाला आज राजनाथ सिंह यांनी भेट दिली। या गावच्या मदत आणि पुनर्वसनासाठी राज्य सरकारला हवी ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी त्यांच्याबरोबर विनोद तावडे, खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, अनिल शिरोळे अशा नेत्यांचा फौज फाटाही होता। माळीण मधल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचंही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं। डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज के द्वारा जो मुझे जानकारी प्राप्त हुई और यह दृश्य देखने के बाद मैं यह कह सकता हूं कि यह बहुत ही हृदय विदारक दृश्य यहां का है। जो यहां पर यह सब सारे मलबे दिखाई दे रहे हैं, उसके नीचे लगभग 47 से अधिक घरों में रहने वाले लोग पीड़ित दर्द से दबे हैं। इसे देखने से बिल्कुल ऐसा नहीं लगता है कि यहां पर कभी कोई मकान रहे। यहां एक मंदिर भी था लेकिन मंदिर का शिखर तक नहीं दिखाई दे रहा है। लेकिन यहां पर पूरी डिस्ट्रिक्ट अथॉरिटी, हमारे स्टेट गवर्नमेंट के ऑफिशियल और साथ ही साथ हमारे एनडीआरएफ के जितने भी जवान हैं, जितने भी वॉलंटियर्स हैं, तुरंत सूचना प्राप्त होने के बाद 3 घंटे के अंदर इस स्थान पर जो है पहुंचे हैं, वह सब बधाई के पात्र हैं। और साथ ही साथ हमारे स्टेट गवर्नमेंट के और दूसरे भी वॉलंटियर्स यहां लगातार जो काम कर रहे हैं वह सभी बधाई के पात्र हैं। प्रधानमंत्री जी ने स्वयं अपनी संवेदना व्यक्त की है और उससे बात संवेदना व्यक्त करता हूं और साथ ही साथ यहां की स्टेट गवर्नमेंट के द्वारा मैक्सिमम जो भी रिलीफ होगी वह उपलब्ध कराई जाएगी। लेकिन मैं आश्वस्त करना चाहता हूं कि भारत सरकार के द्वारा भी अधिकतम सहायता प्रदान की जाएगी और प्रधानमंत्री जी ने भी स्वयं अपने राहत कोष से जितने भी विक्टिम्स हैं उनके परिवार के सदस्यों को 2 लाख रुपए की अतिरिक्त सहायता की भी उन्होंने घोषणा की है। और यह मैं आश्वस्त करना चाहता हूं, जैसा प्रधानमंत्री जी ने मुझसे कहा है कि जिस भी प्रकार के सहयोग की आवश्यकता होगी स्टेट गवर्नमेंट को, हर प्रकार का सहयोग भारत सरकार देने को पूरी तरह से तैयार है। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुर्घटनाग्रस्त माळीण गावाला भेट दिली। अतिवृष्टीच्या प्रदेशात डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं। हे ऑपरेशन जे आहे हे गेले याचे 2-3 दिवस चालेल असं चित्र या ठिकाणी दिसत आहे। या आंबेगाव तालुक्यातल्या लोकांनी, इथल्या सहकारी साखर कारखान्यांनी, इथं काम करणाऱ्यांना सपोर्टिव्ह काम खूप केलं आहे। म्हणजे अन्नाची व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करणं वगैरे वगैरे आणि बाकीच्या सगळ्या सुविधा जेवढं देता येतील ते देण्याचे मशिनरी दिली। म्हणजे आंबेगाव तालुक्यातल्या विविध संस्थांनी या संकटाच्या काळामध्ये कसं काम करावं याचा एक आदर्श त्यांनी आम्हाला सगळ्यांच्या पुढे ठेवला आहे। असं आहे की आपले स्पीकर या ठिकाणी आहेत, गेल्या 5 तारखेचे या गावात होते इथं बसून आणि नित्याने येणार आहेत। प्रश्न अतिवृष्टी झाली आहे आणि हे जे डोंगरावची जी माती आहे ती खूपदा खाली येते आणि त्याच्यातून हा प्रकार येतो। पण माझ्या मते आजच्या वेळेला त्याची कारण मीमांसा करण्याच्यापेक्षा लोकल हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण कसं करता येईल याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि माझी खात्री आहे की स्थानिक लोक, आजूबाजूचे लोक, शासकीय यंत्रणा, सार्वजनिक संस्था या कामामध्ये आपली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतील। भीमाशंकरच्या हिरव्या गार डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावाचा दरडीनं घास घेतला। 7-8 तास कोसळणाऱ्या पावसासोबत
अक्राण विक्राण डोंगरकडा गावातल्या 44 घरांवर कोसळला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। या दरडीखाली अद्यापही 300 जण अडकल्याची शक्यता आहे। तर आतापर्यंत सुमारे 31 मृतदेह बाहेर काढण्यात आले। इथं सरकारी यंत्रणेबरोबरच एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। धोधो कोसळणारा पाऊस, लहान रस्ते आणि जागोजागी चिखलामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। माळीण गावावर दुःखाचा डोंगर